कसळखंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपच्या मोनिका महादेव पाटील विजयी झाल्या आहेत. कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवारी झाली. यामध्ये 5-4 मतांनी त्या विजयी झाल्या असून त्यांना उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंच मोनिका पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच माधुरी पाटील, सदस्य राजश्री रवींद्र घरत, निवेदिता नितीन लबडे, लता अनंत पाटील, माजी उपसरपंच महेंद्र अनंता गोजे, अविनाश गाताडे, माजी नगरसेवक बबन मुकादम, प्रवीण ठाकूर, अनिल पाटील, तानाजी पाटील, अशोक भोईर, माजी उपसरपंच रोहित घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कसळखंडच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आज मोनिका महादेव पाटील ह्या विजय झाल्या आहेत. मी भारतीय जनता पार्टी पनवेल तालुक्याच्या वतीने माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर, रायगड जिल्हा उत्तरचे अध्यक्ष माननीय आमदार महेश बालदी, पुरण पनवेल खालापूरचे अध्यक्ष आणि आपले सर्वांचे लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने मोनिका महादेव पाटील यांची कसळखंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करत आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. गेले काही वर्ष या ग्रामपंचायतीमध्ये अनिल पाटील आणि त्यांच्या मित्रमंडळीची सत्ता आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वीच महेंद्र गोजे यांनी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आपला कारभार पूर्ण केला आणि दिलेला शब्द प्रमाण मानून, वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानून त्यांनी त्यांचं टर्म संपल्यानंतर आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आज ही उपसरपंच निवडणूक होऊ घातली आणि या निवडणुकीमध्ये आमच्या मोनिकाताई महादेव पाटील यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी पाटील आणि उपसरपंच मोनिका पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीमध्ये महिला राज पुन्हा एकदा आलेलं आहे. निश्चितच महिलांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे असतील, कामगारांचे असतील, जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी या दोन्ही भगिनी आमच्या चांगल्या परीने काम करतील. दोन्ही आमदार म्हणजे प्रशांतदा ठाकूर साहेब आणि महेश बालदी साहेब यांचं सातत्याने असणाऱ्या ग्रामपंचायतीवर लक्ष, सातत्याने या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अनिल पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये विकास कामाची पर्व खऱ्या अर्थाने महेश बालदी साहेब आमदार झाल्यानंतर इथे सुरू झालेलं आहे. अनिल पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, मग त्याच्यामध्ये महेंद्र गोजे असेल, आमचे माधव पाटील असतील, अन्य सर्व सहकाऱ्यांचं अनिल पाटलांना असलेलं सहकार्य हे सातत्याने असंच वाढत जावं आणि निश्चितच या उपसरपंच मोनिकाताई यांच्या माध्यमातून एक भरीव असं काम, जे काम आपल्या गावामध्ये दिसून येईल अशा प्रकारे करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. माधुरी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवडणूक पार पडली. त्याच्यामध्ये भूमिका महादेव पाटील यांची आत्ताच या मतदानातून भरघोस मताने निवड झाली, त्याबद्दल पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आज या ग्रामपंचायतीमध्ये भरघोस अशी निधी अनिल पाटील असतील, त्यांचे सहकारी असतील, या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर असतील, महेश बालदी साहेब असतील, या ठिकाणी लक्ष देऊन भरघोस मती या निधी या मतदारसंघामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये आणायचं काम केले असेल ह्या मंडळींनी केली. खरोखरच मी त्यांना धन्यवाद देईन का अनिल पाटीलला आजपासून नाही ओळखत, बऱ्याच वर्षापासून आमची या ठिकाणी मैत्री आहे आणि ते मागे पण प्रभारी सरपंच होते, पण त्यांची कामाची उमेद बघून या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारा जोश हे पाहून महादेव पाटील ते आधी भारतीय जनता पार्टीमध्ये अनिल पाटील प्रवेश केल्यानंतर तरीसुद्धा ते आले नव्हते, पण कालांतराने त्यांना यावं लागलं. कारण विकास कसा गावाचा होईल हे विकासाच्या माध्यमातून ही दुसरी टर्म असेल महादेव पाटलांची, आणि मागच्या टर्ममध्ये मी स्वतः त्यांच्या पाठीशी पाठी लावून होतो. आणि या ठिकाणी मला एक आनंद वाटतो का सरकार आता आपले आल्या कारणानं महेश बालदी तर केंद्रातून निधी आणायचे, पण आता आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी आपल्या ह्या राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी लागणाऱ्या तुम्ही दोन्ही महिला आहेत, तुम्हाला काही गरज लागेल तुम्ही कधी पण अनिल पाटलाकडे सांगा, आम्ही त्यासाठी 100% प्रयत्न करू. आणि आम्हाला ग्रामपंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, पंचायत समिती, आता नगरपालिकेचा अनुभव
प्रशांतदादा ठाकूर आणि महेश बालदी यांच्या माध्यमातून आलेला आहे. त्या पलीकडे जाऊन सांगेन, रामशेठ ठाकूर साहेब हे यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला निधीची हे दोन्ही आमदार कमी पडून देणारच नाही, पण त्यांनी आदेश दिलेला आहे का दोन्ही आमदार किंवा परेश शेट्टी जर काम केलं नाही तिथे हे त्यानंतर हेडमास्टर म्हणजे आपले जज त्या ठिकाणी बसलेले आहेत, पण तिथपर्यंत जाण्याची गरज लागणार नाही कारण दोन्ही आमदार पायाला चाकं लावून असे डिग्रीसारखे धावत असतात, गोरगरिबांची कामं नेहमी करत असतात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.